हॅलो स्टुडंट्स, आपण जे सिरीज सुरू केलेली आहे प्रॉब्लेम सेट सेकंड SSC मॅथ्स सेकंड, ती त्याच्यामध्ये 9th क्वेश्चन आहे. क्वेश्चन असा आहे, तो आज आपण सॉल्व करणार आहोत. एक गोष्ट प्रूव्ह करायची आपल्याला. प्रूव्ह दॅट सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ डायगोनल्स ऑफ पॅरलोग्राम, क्वाड्रेटिक कोणता आहे, पॅरलोग्राम, इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ इट्स साईड्स. त्याच्या स्क्वेअरच्या त्याच्या साईडच्या स्क्वेअरच्या सम एवढी त्याच्या डायगोनल्सच्या स्क्वेअरची सम असते, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग डायग्राममध्ये मी पी क्यू आर एस हा दिसतो आहे तुम्हाला. पी क्यू आर एस हा पॅरलोग्राम घेतलेला आहे. पी क्यू आर एस, ओके. मग त्याच्यामध्ये त्याच्या डायगोनलची सम काय असेल, पी आर स्क्वेअर प्लस क्यू एस स्क्वेअर किंवा एस क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर प्लस एस आर स्क्वेअर प्लस पी ए स्क्वेअर, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आणि एक कन्स्ट्रक्शन बनवलं मी इथे की पी एम हा साईड एस आरवर एक परपेंडिक्युलर काढलेला आहे. पी एम परपेंडिक्युलर साईड एस आर, त्याचबरोबर क्यू एन, क्यू एन सुद्धा, सॉरी ते क्यू एम झालेलं आहे, क्यू एन, क्यू एन हा परपेंडिक्युलर काढला आहे त्याच साईडवर, पण अशा प्रकारे काढला आहे की एस आर ही साईड एक्सटेंड केलेली आहे. आणि एस डॅश पी एस एम आर आणि एन हे चारही पॉईंट कोलिनियर आहेत. तर असं असेल तर आपण काही प्रॉपर्टीज आणि पायथागोरसचा थेरम यूज करून डिफरंट ट्रँगल्समध्ये पायथागोरसचा थेरम यूज करून आपण काय करणार आहोत, हे प्रूव्ह करणार आहोत. तर आपलं प्रूफ इथे सुरू होईल आता. ओके, कलर चेंज करतो. पहा डायग्राममध्ये तुम्हाला काय दिसत असेल की पी एस इज इक्वल टू क्यू आर, पी एस, हे पी एस इज इक्वल टू क्यू आर आणि पी क्यू इज इक्वल टू एस आर, कारण ह्या ऑपोजिट साईड आहेत गिवन पॅरलोग्रामच्या. तर आपण लिहू शकतो इन द डायग्राम पी क्यू इज इक्वल टू एस आर and PS is equal to QR. याला स्टेटमेंट नंबर वन देऊया. त्याचं रिझन असेल ऑपोजिट साईड्स ऑफ पॅरलोग्राम. ओके, त्याच्यानंतर पी एम आणि एन, पी एम आणि क्यू एन या दोन साईड किंवा हे दोन सेगमेंटसुद्धा कसे कॉन्ग्रेंट आहेत, कारण पी क्यू आणि एस आर या दोन पॅरलल लाईन्समधल्या ह्या परपेंडिक्युलर हाईट्स आहेत. त्या आपण इक्वल दाखवूयात. ऑल्सो पी एम इज इक्वल टू क्यू एन, याला स्टेटमेंट नंबर सेकंड देऊयात. याचं रिझन असेल परपेंडिक्युलर हाईट्स बिटवीन पॅरलल लाईन्स म्हणा किंवा इथे पॅरलल साईड्स आहेत पॅरलोग्रामच्या आपल्या. त्याच्यानंतर पहा तुम्हाला इथे एक पी एम एस आणि क्यू एन आर, हे पी एम एस आणि क्यू एन आर हे दो ट्रँगल दिसतात, हा एक ट्रँगल आणि हा लेफ्ट साईडचा एक ट्रँगल. ते आपण कॉन्ग्रेंट दाखवू शकतो. आता प्रोसेसनं दाखवणार नाही मी, मी डिरेक्टली लिहिणार की वी कॅन प्रूव्ह दॅट, ओके, किंवा वी कॅन शो दॅट, आणि एक टेस्टचा रेफरन्स देणार आहे. कारण प्रूव्ह करत बसलो तो खूप मोठं होईल आन्सर, आणि ऑलरेडी आपला प्रूफ खूप मोठा होणार आहे. देअरफोर वी कॅन शो ट्रँगल पी एम एस, पी एम एस कॉन्ग्रन ट्रँगल क्यू एन आर, क्यू एन आर, ओके. याच्यामध्ये आपण हायपोटेन्यूस साईड टेस्टचा यूज करून हे दोन राईट अँगल ट्रँगल कॉन्ग्रंट आहेत असं दाखवू शकतो. कसे पहा, ह्या पी एम आणि क्यू एन ही साईड कॉन्ग्रंट आहे, आणि पी एस क्यू आर, पी एस क्यू आर ह्या दोन साईड्स आहेत, म्हणजे त्या ट्रँगलच्या, त्या ट्रँगलचे हायपोटेन्यूस आहेत. तसे त्यामुळे हायपोटेन्यूस साईड टेस्टचा यूज करून आपण हे दोन ट्रँगल कॉन्ग्रंट दाखवू शकतो. मी आन्सर थोडं छोटं करण्याचा प्रयत्न करतो आहे, प्रूफ ऑलरेडी खूप मोठा होणार आहे.
मग असं असेल तर एस एम इज इक्वल टू आर एन दाखवू शकतो आपण. देअरफोर एस एम इज इक्वल टू आर एन, याला स्टेटमेंट नंबर 3 देतो आणि याचं रिझन असेल करेस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल्स. ओके, इथपर्यंत आपण प्रूव केलेलं आहे. आता पहा, ट्रायंगल पी एम एस तुम्हाला दिसतो आहे, पी एम एस हा लेफ्ट हँड साईडचा ट्रायंगल, त्याच्यामध्ये पायथागोरसचा थेरम आपण यूज करूयात. मी थोडंसं कलर चेंज करतो. नाव इन ट्रायंगल पी एम एस, पी एम एस अँगल एम इज इक्वल टू 90 डिग्री दिसतो आहे. देअरफोर आपण स्टेटमेंट लिहू शकतो, देअरफोर पी एस स्क्वेअर इज इक्वल टू पी एम स्क्वेअर प्लस एस एम स्क्वेअर. ओके, याला स्टेटमेंट नंबर 4 देऊयात. याचं रिझन पायथागोरस थेरम आपण यूज केला कारण हा राईट अँगल ट्रायंगल आहे, अँगल एम हा 90 डिग्रीज आहे. सिमिलरली हा जो ट्रायंगल दिसतो आहे तुम्हाला, हा क्यू एन आर, क्यू एन आरमध्ये सुद्धा आपण पायथागोरसचा थेरम यूज करून एक स्टेटमेंट घेऊ शकतो. सिमिलरली इन ट्रायंगल क्यू एम आर, क्यू एम सॉरी क्यू एन आर नॉट एम आर, क्यू एन आर अँगल एन इज इक्वल टू 90 डिग्री आपण असं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. देअरफोर स्टेटमेंट काय होईल, क्यू आर स्क्वेअर इज इक्वल टू क्यू एन स्क्वेअर प्लस आर एन स्क्वेअर. ओके, याला स्टेटमेंट नंबर 5 देतो आणि याचंही रिझन पायथागोरस थेरम. ओके, अशा प्रकारे स्टेटमेंट 5 पर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. आता डायग्राम मध्ये पहा तुम्ही, पी एम आर हा राईट अँगल ट्रायंगल दिसू, ज्यामध्ये एम हा अँगल कसा आहे, राईट अँगल आहे पी एम आर, त्याच्यामध्ये पायथागोरसचा थेरम आपण यूज करूया. मी थोडंसं लेफ्ट साईडला घेतो हे. नाव इन ट्रायंगल पी एम आर, पी एम आर अँगल एम इज इक्वल टू 90 डिग्री, देअरफोर याच्यामध्ये काय असेल, पी आर स्क्वेअर म्हणजे हायपोटेन्स स्क्वेअर इज इक्वल टू असेल पी एम स्क्वेअर प्लस एम आर स्क्वेअर. याचं रिझन पायथागोरस थेरम. ठीक आहे, मग आता एम आर स्क्वेअर म्हणजे काय आहे पहा, इथे पी एम स्क्वेअर जसा तसा राहील प्लस एम आर, एम आरला कसं लिहू शकतो आपण, एम आर इज इक्वल टू एस आर मायनस एस एम. ओके, आपण त्याला तसं लिहिणार आहोत, एम आर इज इक्वल टू एस आर, एस आर मायनस एस एम होल ब्रॅकेटचा स्क्वेअर. याचं सिम्पल रिझन आहे कारण एस एम आणि आर हे कोलिनियर पॉईंट्स आहे. त्याच्यानंतर पी एम स्क्वेअर जशा तसा, याला एक्सपांड करूयात, एस आर स्क्वेअर मायनस 2 SR इंटू एस एम प्लस एस एम स्क्वेअर एक्सपांड केलं आपण. ओके, त्याच्यानंतर पी एम स्क्वेअर आणि एस एम स्क्वेअर यांना रिअरेंज करू आणि एका ठिकाणी घेऊयात. कशाला रिअरेंज करायचं आहे आपल्याला, पी एम स्क्वेअर आणि एस एम स्क्वेअर याला अगोदर लिहूयात ह्या दोघांना, पी एम स्क्वेअर प्लस एस एम स्क्वेअर आणि जे काही शिल्लक राहिलेलं आहे याला एका ब्रॅकेटमध्ये टाकतो मी. स्टार्टिंगचं आणि सेवरचं स्टेटमेंट लिहिलेलं आहे, मग पुढं काय करतो मी, हा एस आर स्क्वेअर लिहितो प्लस एस आर स्क्वेअर मायनस याला इन ब्रॅकेट लिहितो मी 2 SR इंटू एस एम. ओके, हे स्टेटमेंट कोणतं आहे, पी आर स्क्वेअर इज इक्वल टू असं आलेलं आहे. ओके, याला पुढचा स्टेटमेंट नंबर देतो, हा कितवा येईल स्टेटमेंट,
ऑलरेडी 5 स्टेटमेंट झाले, याला स्टेटमेंट नंबर 6 देतो मी. हा आहे स्टेटमेंट नंबर 6. ओके, आता त्याचप्रमाणे आणखी एक ट्रायंगल तुम्हाला दिसतो इथे पहा, क्यू एन एस. क्यू एन एस हा मोठा राईट अँगल ट्रायंगल. क्यू एन एस, क्यू एन एस मध्ये पण आपण पायथागोरसचा थेरम यूज करूयात. बघूयात, नाव इन ट्रायंगल क्यू एन एस, क्यू एन एस वी नो दैट एंगल एन इज इक्वल टू 90 डिग्री. देअरफोर बाय पायथागोरस थेरम, याच्यामध्ये स्टेटमेंट काय होईल पहा, एस क्यू स्क्वेअर किंवा क्यू एस स्क्वेअर, क्यू एस स्क्वेअर इज इक्वल टू स्टेटमेंट होईल क्यू एन स्क्वेअर प्लस एस एन स्क्वेअर. याचं रिझन ऑलरेडी वरती दिलेलं आहे मी. त्या क्यू एन स्क्वेअर जशाच तसा लिहूयात. डायग्राममध्ये पहा, एस एन म्हणजेच काय आहे हो, एस एन, एस एन म्हणजेच काय आहे, एस आर प्लस आर एन आहे. मग त्याला आपण एस आर प्लस आर एनच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो. एस एन कॅन बी रिटर्न इन द फॉर्म ऑफ एस आर किंवा आर एस, काही पण लिहा, प्लस आर एन, वर एस एनचा स्क्वेअर आहे म्हणून होल ब्रॅकेटचा स्क्वेअर केला. याचं रिझन सिम्पल आहे, एस आर आणि एन हे तिन्ही पॉईंट कोलिनियर्स आहेत. आता याला एक्सपॅन्ड करूयात. हा क्यू एन स्क्वेअर जशाच तसा राहील, प्लस एस आर स्क्वेअर प्लस टू एस आर इन टू आर एन प्लस आर एन स्क्वेअर. आता क्यू एनला आणि आर एनला थोडं रिअरेंज करून एका ब्रॅकेटमध्ये सुरुवातीला लिहूयात. क्यू एन स्क्वेअर प्लस आर एन स्क्वेअर, याला एका ब्रॅकेटमध्ये टाकतो मी. शिल्लक काय राहील, प्लस एस आर स्क्वेअर प्लस, आता एस आर, एस आर आणि आर एनमध्ये काही चेंजेस आपल्याला करतात. आपण वरचा ब्रॅकेट कसा आलेला आहे पहा, वरचा ब्रॅकेट जो दिसतो आहे तुम्हाला, ओके, याच्यामध्ये थोडेसे चेंज आणखी करता येतील. पी एम स्क्वेअर प्लस एस एन स्क्वेअर काय पहा, थोडंसं एक गोष्ट राहिली इथे, पी एम स्क्वेअर प्लस एस एन स्क्वेअर, हे पी एम स्क्वेअर प्लस एस एन स्क्वेअर कुठे आहे का, पी एम स्क्वेअर प्लस एस एन स्क्वेअरला आपण पी एस स्क्वेअर लिहू शकतो. मग इथे पी एस स्क्वेअर लिहायचं आहे मला इथे या ठिकाणी, ती एक गोष्ट राहिली इथे. देअरफोर पी आर स्क्वेअर इज इक्वल टू पी एम स्क्वेअर प्लस एस एम स्क्वेअर काय आहे, पी एम स्क्वेअर, पी एम स्क्वेअर प्लस एस एम स्क्वेअर म्हणजे आहे पी एस स्क्वेअर. ओके, इथे लिहितो पी एस स्क्वेअर, पी एस स्क्वेअर प्लस एस आर स्क्वेअर मायनस टू एस आर इन टू एस एम, याच्याऐवजी याला स्टेटमेंट नंबर 6 देऊयात आपण. आणि याचं रिझन असं कुठं लिहिलेलं आहे की पी एम स्क्वेअर प्लस एस एम स्क्वेअर इज इक्वल टू, हे पी एम स्क्वेअर इज प्लस एस एम स्क्वेअर इज इक्वल टू पी एस स्क्वेअर आहे स्टेटमेंट नंबर 4 मध्ये. मग याचं रिझन लिहूत आपण फ्रॉम 4, फ्रॉम स्टेटमेंट नंबर 4 हे याचं रिझन असेल या स्टेटमेंटचं. आता परत पाहिते, वर काय आलेलं आहे इन ब्रॅकेट एस आर इंटू एस आम, एस एम आलेलं आहे, एस आर इंटू एस एम. मग इथे इथे एस आर इंटू आर एन आलेलं आहे, पाहताय तुम्ही, एस आर इंटू आर एन. मग एस आर आणि आर एन सेम आहेत, आपण कुठे सांगितले ते, एस आर आणि आर एन, सॉरी एक मिनिट, आर एन आणि एस एम, एस एम आणि आर एन सेम आहे. तिथे एस एम आलेलं आहे आणि इथे आर एन आलेलं आहे. ओके, म्हणजे आर एनच्या ठिकाणी आपण एस एम ठेवू शकतो, हे स्टेटमेंट नंबर 3 मध्ये सांगितलेलं आहे. मग याचं रिझन लिहूयात आपण नंतर, पण त्याच्या अगोदर स्टेटमेंट पूर्ण करूयात. हा एस आर स्क्वेअर टू एस आर इन टू आर एनच्या ठिकाणी काय लिहायचं आहे, एस एम लिहायचं आहे,
यस या याचं रिझन फ्रॉम थ्री, कारण स्टेटमेंट नंबर थ्रीमध्ये असं स्टेट केलेलं आहे, सांगितलेलं आहे. आणि क्यू एन स्क्वेअर प्लस आर एन स्क्वेअर काय आहे हे पाहायचे स्टेटमेंट नंबर फायवमध्ये. क्यू एन स्क्वेअर प्लस आर एन स्क्वेअर आहे क्यू आर स्क्वेअर, मग त्याच्याऐवजी आपण क्यू आर स्क्वेअर घेऊ शकतो. हां, क्यू आर स्क्वेअर प्लस आर एस म्हणजेच काय आहे किंवा एस आर म्हणजेच काय आहे हे स्टेटमेंट नंबर वनमध्ये जा. एस आर म्हणजेच काय आहे, पी क्यू आहे. एस आर म्हणजेच काय आहे, पी क्यू. मग याच्याऐवजी आपण पी क्यू ठेवणार आहोत, एस आर स्क्वेअरच्या ऐवजी पी क्यू स्क्वेअर. प्लस ब्रॅकेटमध्ये काय शिल्लक राहील, टू एस आर इन टू एस एम. याचे रेफरन्स आपण घेऊ फ्रॉम स्टेटमेंट नंबर वन अँड स्टेटमेंट नंबर टू, कारण क्यू आर सॉरी स्टेटमेंट नंबर फाय. हे पी क्यू करून घेतलेलं आपण, पी क्यू इज इक्वल टू एस आर हे स्टेटमेंट नंबर वनमध्ये सांगितलं आहे, आणि क्यू एन स्क्वेअर प्लस आर एन हे फायमध्ये सांगितले, फ्रॉम वन अँड फाय असा रेफरन्स देऊयात. थोडीशी जम्बलिंग होते कारण फिरावं लागतं पेजमध्ये इकडे तिकडे. ओके, या साईडला काय आहे मग, क्यू एस स्क्वेअर. ठीक आहे, पहा वर काय आलेलं आहे, पी एस स्क्वेअर, एस आर स्क्वेअर, क्यू आर स्क्वेअर आणि पी क्यू स्क्वेअर. पी क्यू, पी क्यू, क्यू आर, पी एस आणि एस आर ह्या तिन्ही आपल्या पॅरोलोग्रामच्या साईड्स आहेत, आणि ह्या ज्या दोन गोष्टी आहेत, टू एस आर मायनस टू एस आर इंटू एस एम प्लस टू एस आर इंटू एस एम हे कॅन्सल होणार आहेत किंवा जेव्हा आपण ॲडिशन करू स्टेटमेंट नंबर सिक्स आणि स्टेटमेंट नंबर सेवनची, याला स्टेटमेंट नंबर सेवन देऊयात आपण. ठीक आहे, स्टेटमेंट नंबर सिक्स आणि सेवन यांची आता ॲडिशन करूया. नाउ बाय डूइंग स्टेटमेंट नंबर सिक्स प्लस स्टेटमेंट नंबर सेवन. स्टेटमेंट नंबर सिक्सची लेफ्ट हँड साईड लिहूया अगोदर, क्यू एस स्क्वेअर. ओके, एक मिनिट, पी आर स्क्वेअर आहे, पी आर स्क्वेअर प्लस क्यू एस स्क्वेअर. स्टेटमेंट नंबर सिक्सची लेफ्ट हँड साईड आणि सेवनची लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू स्टेटमेंट नंबर सिक्सची राईट हँड साईड वरती दिले बघा, पी एस स्क्वेअर प्लस एस आर स्क्वेअर. ही पी एस स्क्वेअर प्लस एस आर स्क्वेअर मायनस इन ब्रॅकेट टू एस आर इंटू एस एम. ओके, प्लस स्टेटमेंट नंबर सेवनची राईट हँड साईड दॅट इज क्यू आर स्क्वेअर प्लस पी क्यू स्क्वेअर प्लस इन ब्रॅकेट टू एस आर इंटू एस एम. ठीक आहे, हा ब्रॅकेट मायनसचा आणि हा प्लसचा कॅन्सल होईल, मग शिल्लक काय राहील, देअर फोर पी आर स्क्वेअर प्लस क्यू एस स्क्वेअर इज इक्वल टू इथे हे पी क्यू स्क्वेअर प्लस त्याच्यानंतर लिहितो मी क्यू आर स्क्वेअर, क्यू आर स्क्वेअर प्लस पी एस स्क्वेअर प्लस एस आर स्क्वेअर किंवा एस आर स्क्वेअर प्लस पी एस स्क्वेअर असं लिहू अगोदर, एस आर स्क्वेअर प्लस शेवटचा पी एस स्क्वेअर. ओके, हॅन्स प्रूव्ह, हीच गोष्ट आपल्याला प्रूव्ह करायची होती, हॅन्स प्रूव्ह. तर अशा प्रकारे आपण क्वेश्चन नंबर नाईन प्रूव्ह करू शकतो. खूप मोठा प्रूफ आहे याचा, तुम्ही असा स्क्रीनशॉट घेऊ शकता, नंतर झूम करून पाहू शकता, किंवा मग काय करा, अगोदर या पोर्शनचा स्क्रीनशॉट घ्या. ओके, स्क्रीनशॉट घ्या पॉज करून, आणि त्याच्यानंतर या पोर्शनचा स्क्रीनशॉट घ्या. ठीक आहे, आणि सगळ्यांचा एकत्रित स्क्रीनशॉट असा घ्या. अशा प्रकारे आपण ही प्रॉपर्टी इथे प्रूव्ह करू शकतो. दॅट्स ऑल, व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे परंतु खूप इम्पॉर्टंट असा क्वेश्चन आहे,
याच्यावर बेस्ट दुसरे क्वेश्चन तुम्ही सॉल्व करू शकता. पॅरलोग्रामच्या ऐवजी रोम्बस घ्या आणि देन रेक्टँगल घ्या आणि त्या दोन्ही प्रकारच्या क्वाड्रिलेटरलमध्ये ही प्रॉपर्टी ॲप्लाय होते का पहा. हा थोडा मोठा प्रूफ होईल पॅरलोग्राम घेतल्याच्यानंतर, पण ते दुसरे छोटे छोटे होते. ओके, दॅट्स ऑल. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. हॅव अ नाईस टाईम.